मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावामध्ये प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. दामाजी बरकडे म्हणून ते बरकडे वस्तीवरती राहतात आणि गावातीलच मुलगा आणि मुलगी असं प्रेमविवाह झाला. 8-10 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण गेलं असताना ह्या लोकांना वेळीच समज न दिल्यामुळं त्यांनी रितसर लग्न केलेलं असताना मुलाच्या वडिलांना बांधून गावामध्ये मारहाण केली. हा प्रकार खूप अमानुष आहे आणि सोशल मीडियातून, टी व्ही चॅनलमधून, प्रिंट मीडियातून या सगळ्या बातम्या व्हायरल झाल्या आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक युवकांचे फोन आले. आमचे पंढरपूरचे माऊली हळणवारकर, मस्के सर या सगळ्यांचे फोन आले आणि आज मी त्या कुटुंबियांना भेट दिली. त्यांना आम्ही धीर दिला आणि आपल्या माध्यमातून लोकांना मला हेच आवाहन करायचं आहे की कोणतंही जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य कोणीही करू नये. पोलिसांनी त्या लोकांच्यावरती ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि इथून पुढची जी न्यायव्यवस्था त्यांच्यावरती कारवाई करायचं न्यायव्यवस्थेचं काम आहे ते करेल. न्यायव्यवस्थेवरती आपला विश्वास आहे. लोकांना इतकंच मला सांगायचं आहे की असे अनेक प्रकार राज्यभर घडत आहेत, अनेक गोष्टीमध्ये घडत आहेत. लोकांच्यामध्ये आजही बदल व्हायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये प्रकरण झालं. विराज जगताप नावाचा एक तरुण तडफदार मुलगा, त्या मुलाचा मर्डर झाला. तिकडं अरविंद बनसोडे नावाचा एक युवक जो स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करत होता त्याचा मर्डर झाला. म्हणजे राज्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्री होतो, राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा सत्ता येते तेव्हा राज्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत राहतात आणि त्याच्यावरती राज्य सरकारची पकड राहत नाही, राज्य सरकार त्याच्यावरती कडक कारवाई करत नाही. म्हणून मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की अशा प्रकारचं कुठलंही कृत्य महाराष्ट्रात घडू नये, त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे.